मागच्या पाठात आपण पाहिले पेशींना ऊर्जेची गरज का असते पेशी स्तरावर ऑक्सिश्वसन विना ऑक्सिश्वसन म्हणजे काय किणवन म्हणजे काय ग्लुकोज विघटन प्रक्रिया काय असते ग्लुकोज विघटनामध्ये ग्लुकोज टू पायरुविक अंमलामध्ये विभागले जातात या प्रक्रियेत पेशी दोन एन एडीचे आणि दोन एन डी एच टूमध्ये विघटन करते आणि पेशीला दोन ए डी पी दोन ए टी पी ऊर्जेचे रेणू मिळतात या एटीपी पी बनवण्याच्या क्रियेला सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन म्हणतात एटीपी बनवण्याची अजून एक प्रक्रिया असते ज्याला ऑक्सिडेटिव्ह म्हणतात ऑक्सिडेटिव्ह मध्ये विघटित न्यूक्लिओटाइड एन एस चे पुन्हा एन मध्ये ऑक्सिडीकरण करतात हे संयुगांच्या इलेक्ट्रॉन वहन साखळीमधून ऑक्सिजनकडे नेले जातात सबस्टेट लेव्हल फॉस्फोरायलेशन मध्ये इलेक्ट्रॉन वहन साखळीचा उपयोग होत नाही पायरुविक आमलाचे आणखी ऑक्सिडीकरण आता बघूया ग्लुकोज विघटनामध्ये बनलेल्या पायरुविक आमलाचे आणखी ऑक्सिडीकरण होते आणि सी ओ टू व एच टू ओ मिळते या ऑक्सिडीकरणामध्ये दोन प्रकारच्या न्यूक्लिओटाईडचे विघटन होते एन डी व एफ एन ए डी एच टू व ए डी एच टूमध्ये या प्रक्रिया चक्रीय असतात त्याला ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र म्हणतात सायट्रिक आम्लाच्या म्हणजेच ट्राय कार्बोक्झिलिक सहभागामुळे ज्यात तीन सी ओ एच गट असतात यालाच क्रेब सायकल असेही म्हणतात कारण हे क्रेब नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले याला सायट्रिक आम्ल चक्र असेही म्हणतात आपण आता चक्रीय प्रक्रिया बघूया पहिली महत्वाची प्रक्रिया म्हणजे पायरुविक आम्लाचे ऍसिटिल सीओए एमध्ये रूपांतर पायरुविक आम्ल अधिक सीओ एस एच अधिक एन ए यातून आपल्याला मिळतं ॲसिटिक ओ ए सी ओ टू आणि एन ए डी एच टू या प्रक्रियेमध्ये दोन कार्बन संयुग ॲसिटील सी ओ ए आणि विघटित न्यूक्लिओटाईड बनवले जाते न्यूक्लिओटाईड बनवणारी ऑक्सिडीकरण प्रक्रिया हे दाखवते ॲसिटील सी ओ एची ऑक्झेलो ॲसिटेट बरोबर प्रक्रिया होते व सहा कार्बन संयुग सायट्रिक आम्ल बनते हा पायरुविक आम्लाचा ॲसिटिल सी ओ तर्फे सायट्रिक आम्ल प्रक्रियांच्या मालिकांनी प्रवेश असतो चक्रीय प्रक्रियांच्या मालिकांमधील चार महत्वाचे भाग आपण बघूया एक चक्रीय प्रक्रियांच्या शेवटी नवीन प्रक्रियांची मालिका सुरू करण्यासाठी ऑक्झिलो ॲसिटेट तयार केले जाते ज्यामध्ये ॲसिटिल सीओए हा नवीन रेणू असतो दोन दोन कार्बन डायऑक्साईडचे रेणू तयार होतात एक सायट्रिक अंमलाचे अल्फा ग्लुटरेट पाच कार्बन संयुगामध्ये आणि अल्फा ग्लुटरेटचे सकिनिल सी ओ एमध्ये रूपांतर होताना दुसऱ्या शब्दात सी ओ एमधील दोन कार्बन सीओ टूच्या रूपात बाहेर सोडले जातात तीन चार प्रक्रियांमध्ये ऑक्सिडीकरण होते आणि चार न्यूक्लिओटाईड अवशेष म्हणून राहतात ते असे सायट्रेटपासून अल्फाकेटोग्लुटरेट अल्फाकेलेटोग्लुटरेटपासून सायकिनिल ओ ए सकिनेटपासून फ्युमरेट मॅलेटपासून ऑक्सेलो ॲसिटेट चार या ऑक्सिडीकरण प्रक्रियांच्या वेळी तीन एन एडी टू आणि एफ डी एच टू रेणू बनतात दोन ग्लायकोलायसिसमधून एन ए डी एच टू अधिक पायर्विक अंमलापासून ॲसिटिल ओ ए बनताना दोन अधिक टी सी ए चक्रामधून सहा असे मिळून एकूण दहा एन एच टू रेणू तीन ए टी पी रेणू आणि प्रत्येकी एफ ए डी एच टू रेणूपासून दोन ए टी पी ऑक्सिजनच्या आणखी ऑक्सिडीकरणाने बनवले जातात आता एका ग्लुकोज रेणूपासून खूप ए टी पी रेणू कसे बनवले जातात हे बघूया लक्षात ठेवा की प्रत्येक एन ए डी एच टू रेणूपासून तीन ए टी पी रेणू आणि प्रत्येक एफ रेणू एच टू रेणूपासून दोन ए टी पी रेणू बनवले जातात हे सर्व ऑक्सिजनच्या आणखी ऑक्सिडीकरणामुळे होते आपण आधी बघितले की दहा एन एच टूचे चे रेणू आणि दोन एफ डी एच चे रेणू एका ग्लुकोज रेणूपासून बनवले जातात त्याच्या पूर्ण ऑक्सिडीकरणामध्ये ग्लुकोज विघटन आणि टी सी एमध्ये म्हणून पेशीला ए टी पीचे तीस रेणू मिळतात ते या एन एस टू रेणूंच्या ऑक्सिडीकरणामुळे आणि एफ एच टू रेणूंच्या ऑक्सिडीकरणामुळे चार ए टी पी मिळतात आपण पुन्हा आठवूया की पेशीला ग्लुकोज विघटनामध्ये दोन ए टी पी रेणू आणि पेशीला दोन जी टी पी रेणू जे ए टी पी एवढेच असतात ते टी सी ए चक्राच्या प्रक्रियांमधून मिळतात याला सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन म्हणतात न्यूक्लिओटाईडच्या ऑक्सिडीकरणामुळे बनणारे ए टी पी याला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणतात पुन्हा एकदा पाहूया पेशींना एका ग्लुकोज रेणूपासून बत्तीस ए टी पी रेणू ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनने आणि चार ए टी पी रेणू सबस्टेट लेवल फॉस्फोरायलेशनने मिळतात आता बघूया न्यूक्लिओटाईड अवशेषापासून पेशी एटीपी रेणू कसे बनवते पेशीमध्ये पेशी घटक मायटोकाँड्रिया ज्यांना पॉवर हाऊस असे म्हटले जाते कारण ते ए टी पी रेणूंच्या स्वरूपात पॉवर किंवा ऊर्जा तयार करतात आपण मायटोकॉन्ड्रियाची रचना बघूया एका मायटोकॉन्ड्रियाला मायटोकॉन्ड्रियम असे म्हणतात याला आतील आवरण बाह्य आवरण आणि साचा किंवा मॅट्रिक्स असते एन ए डी एच टू आणि एफ ए डी एच टूचे ऑक्सिडीकरण वेगवेगळ्या घटकांनी होते हे घटक मायटोकॉन्ड्रियाच्या आतील आवरणावर असतात ऑक्सिडीकरण होत असताना इलेक्ट्रॉन विघटित न्यूक्लिओटाईडपासून प्रोटीनमध्ये बदलतात अशा प्रकारे फ्लेवोप्रोटीनचे विघटन होते लक्षात ठेवा की इलेक्ट्रॉन काढून टाकणे म्हणजे ऑक्सिडीकरण आणि इलेक्ट्रॉन मिळवणे म्हणजे विघटन विघटित फ्लेवोप्रोटीनचे ऑक्सिडीकरण होते आणि युबिक्विनॉनचे विघटन होते अशा रीतीने ऑक्सिडीकरण आणि विघटन लागोपाठ होत राहते जोपर्यंत ऑक्सिजनचा शेवटचा अणू पाण्यामध्ये विघटित होत नाही या ऑक्सिडीकरण आणि विघटनाच्या साखळीमध्ये अजून एक घटना घडते प्रोटॉन एच प्लस आतल्या आवरणातून बाहेर फेकले जातात म्हणजे आतल्या व बाहेरच्या आवरणामधील जागा आणि मायटोकॉन्ड्रियाचे बाहेरील आवरण यामध्ये जाते इथे खूप प्रोटॉन असतात आणि साच्यामध्ये कमी प्रोटॉन असतात आतील आवरणापाशी कमी अधिक प्रोटॉन असल्यामुळे वोल्टेज ग्रेडियंट तयार होतो आतील आवरणात विकरे असतात जे ए डी पीचे ए टी पीमध्ये रूपांतर करतात प्रोटॉन साच्यामध्ये परत येतात आतील आवरण प्रोटॉनला पारगम्य नसते म्हणजे प्रोटॉन या आवरणातून कोणत्याही बाजूने पार जाऊ शकत नाही वोल्टेज ग्रेडियंटची ऊर्जा ही अभिक्रिया घडवून आणते ए डी पी प्लस पी आय म्हणजे अकार्बनिक फॉस्फेट ए टी पी देते हे ए टी पी एन ए डी एच टूच्या ऑक्सिडीकरण प्रक्रियेने होते त्यामुळे आपण त्याला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणतो एन डी एस टूच्या ऑक्सिडीकरण प्रक्रियेने रेणूचे बनलेले व्होल्टेज ग्रेडियंट ए टी पीच्या तीन रेणूंचे विश्लेषण करण्यासाठी पुरेसे असते एफ ए डी एच टूचे ऑक्सिडीकरण ए टी पीच्या दोन रेणूंचे विश्लेषण करण्यासाठी पुरेसे व्होल्टेज ग्रेडियंट बनवते आव्हान ए टी पी विश्लेषणाची तुलना जलविद्युत पॉवर प्लांटच्या विद्युत उत्पादनाशी करा